चण्याची खरेदी केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत आतापर्यंत केलेली आहे आणि केंद्र सरकारचं धोरणच आहे की 25% उत्पादनाची खरेदी केंद्र सरकार नाफेडच्या मार्फत किंवा एफसीएच्या मार्फत करते। केंद्र सरकारने 7.76 लाख मेट्रिक टन म्हणजे साधारणतः 77 लाख क्विंटल चना खरेदी केलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी उद्दिष्ट 6.89 लाख मेट्रिक टनाचं दिलेलं होतं म्हणजे 68 लाख मेट्रिक क्विंटलचं दिलं होतं आणि ते पुन्हा वाढवून दिलं। आता एफसीआय आणि नाफेडच्या माध्यमातून ही खरेदी आपल्या इथे झालेली आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की यावेळेला चण्याचं उत्पादन जास्त झालं, बाजारभाव कमी आहे आणि MSP चण्याची साधारणतः 53 रुपये आहे आणि त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे ती खरेदी होणं आवश्यक आहे आणि केंद्र सरकारने स्वतःचं कर्तव्य पूर्ण केलं आणि त्यामुळं आता फक्त 30-40 हजार शेतकरी शिल्लक आहे म्हणजे ज्यांचा चना खरेदी करायचा आहे। तर यामध्ये राज्य सरकारने या शेतकऱ्यांची चण्याची खरेदी करावी ही मागणी करणारं पत्र मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लिहिलं आहे, कारण याला प्रेसिडेंस आहे। म्हणजे तुरीचं जेव्हा 2017-18 मध्ये जेव्हा नाफेडने खरेदी थांबवली होती, कारण की नाफेडचं जे टार्गेट होतं ते पूर्ण केलं होतं 25%, परंतु लोकांची मागणी होती की तुरीची खरेदी पुन्हा झाली पाहिजे, त्यावेळेला ज्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना भावांतर योजना माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लागू केली होती आणि 1000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना त्यावेळेला 2017-2018 मध्ये मिळाले। मध्ये तुरीचं बंपर क्रॉप आलं होतं म्हणजे खूप उत्पादन झालं होतं आणि त्यावेळेला 40 लाख क्विंटल पहिल्या टप्प्यामध्ये नाफेडच्या मार्फत खरेदी केंद्र सरकारने केली होती। दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 लाख क्विंटल पुन्हा केंद्र सरकारने खरेदी केली, परंतु नाफेडचा पूर्ण कोटा 25% संपल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस सरकारने 25.5 लाख क्विंटल तुरीची खरेदी स्वतः राज्य सरकारचे पैसे खर्च करून केली होती आणि त्यामुळं माझी मागणी करणं हे अतिशय योग्य आहे की केंद्र सरकारने आतापर्यंत 77 लाख क्विंटल चना खरेदी केलेला आहे, 25% टार्गेट पूर्ण केलं आहे। आम्ही तर पुन्हा केंद्र सरकारला निश्चितपणे विनंती करूच की दुसऱ्या राज्याचं जर कमी असेल तर ते इकडे वळवा, परंतु राज्य सरकार ढिम्मपणे याकडे पाहत आहे। सध्या विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये चण्याचे पोते लागलेले आहे, रजिस्ट्रेशन शेतकऱ्याचं झालेलं आहे। मागच्या वेळेला जसं देवेंद्रजी फडणवीसांनी 2016-17 मध्ये 2017-18 मध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी पावलं उचलले होते, स्वतः 25 लाख क्विंटलची तुरीची खरेदी केली तशी उद्धव ठाकरे सरकार का नाही करत हा सवाल आहे आणि म्हणून उद्धवजींना माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलेलं आहे की साधारणतः 40 हजार शेतकरी सध्या शिल्लक आहेत आणि जास्तीत जास्त जरी धरलं 10 क्विंटल प्रति शेतकरी प्रति एकरी जरी धरलं तर फक्त 4-5 लाख क्विंटल चण्याची खरेदी करायची आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी पत्रसुद्धा पाठवलं आहे, पण आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा विनंती करतोय की विदर्भ मराठवाड्यातले हे शेतकरी आहे, या उर्वरित सर्व शेतकऱ्यांची चण्याची खरेदी महाराष्ट्र सरकारने करावी आणि शेतकऱ्यांना जसा केंद्र सरकारने लाभ दिलेला आहे
किमान हमी भावाचा तसा महाराष्ट्र सरकार ने सुद्धा द्यावा। खरेदी करणे होत नसेल तर 1000 रुपये प्रति क्विंटल ची भावांतर योजना जशी देवेंद्रजी फडणवीसांनी राबवली होती तशी राबवावी ही माझी विनंती। निश्चितच, कारण नाफेडच्या माध्यमातून मार्केट इंटरवेंशन मध्ये 25% उत्पादनाचं नाफेड खरेदी करते आणि ती पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये ती वाटले जाते आणि आज धानाची संपूर्ण जगाला गरज आहे। म्हणजे गहू आणि धान याच्याबद्दल सगळीकडे एक्सपोर्ट सुद्धा होतोय आणि त्यामुळे फक्त महाराष्ट्र सरकारने आपली यंत्रणा राखली। निश्चितच यांचं म्हणणं असं आहे की बागदाना उपलब्ध नाही, जागा मार्केट नाही, गोडाऊन उपलब्ध नाही 20% आणि म्हणून धानाच्या संदर्भात खरेदी कर की नाफेड जर खरेदी करायला तयार आहे तर राज्य सरकारने ते सहकार्य केलं पाहिजे आणि नाफेडचं टार्गेट अचीव झाल्यानंतर, नाफेडचं उद्दिष्ट अचीव झाल्यानंतर जर धान शिल्लक राहत असेल तर निश्चितपणे राज्य सरकारने सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे जसा देवेंद्रजी फडणवीस सातत्याने घेत होते। परंतु केंद्र आपलं कर्तव्य बजावत असताना शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे सरकार थोडंसंही हालायला तयार नाही, आपलं कर्तव्य पार पाडायला तयार नाही, हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। आज पर्यटन मंत्री अयोध्या दौऱ्यावरती आहेत, अतिशय चांगली गोष्ट आहे। प्रभू श्रीरामचंद्राचं ते दर्शन घेतात आहे, मी सुद्धा सिद्धिविनायकाला जाऊन आलो त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्राची प्रार्थना केली की सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो, आदित्यजींचं लवकर शुभ मंगल हो, आणि सीतामाई सारखी सुनबाई मिळाली तर आमच्या, कारण माझ्या पोराच्या वयाचीच आहे। विदर्भातल्या मुली अतिशय चांगल्या असतात, जिजाऊ महासाहेब ह्या विदर्भातल्या होत्या आणि म्हणूनच जिजाऊ महासाहेब होत्या म्हणून छत्रपती शिवराय हे आपल्याला देवतेसारखे देवासारखे आपल्याला मिळाले आणि म्हणून विदर्भ खरं म्हणजे त्यांचा आजोळसुद्धा विदर्भातलंच आहे। अचलपूर परातवाड्याचं त्यांचं आजोळ होतं, म्हणजे तिथे राहत होते आणि त्यामुळं विदर्भातली जर असली तर फारच चांगलं राहील। म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राच्या जवळ बाकीचं मागणं करता करता आदित्यजींनी ते मागितलं पाहिजे असं मला वाटतं। प्रभू श्री रामचंद्र जी का दर्शन आदित्य जी कर रहे हैं, ये बहुत खुशी की बात है। हर एक हिंदू के मन में निश्चय ही प्रभु श्री रामचंद्र जी का दर्शन करना एक कर्तव्य भी है और आनंद की एक उच्च हम बोल सकते हैं एक प्लेटू है। आदित्य जी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी इनका आभार भी व्यक्त कर रहे होंगे, भारतीय जनता पक्ष का भी आभार व्यक्त कर रहे होंगे, विश्व हिंदू परिषद का भी आभार व्यक्त उन्होंने करना चाहिए, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का भी आभार उन्होंने व्यक्त करना चाहिए, लाखों कार सेवकों का आभार व्यक्त करना चाहिए, जो शरयू नदी में कोठारी बंधु शहीद हुए उनका भी आभार व्यक्त करना चाहिए कि 1947 से जो मांग थी प्रभु श्री रामचंद्र चंद्र की जन्मभूमि के मंदिर की वो आज पूरी हो गई और उसका निर्माण शुरू है और उसकी वजह से सभी हिंदू एक अभिमानित महसूस करते हैं। वही अभिमानित मुझे लगता है आदित्य जी भी महसूस कर रहे होंगे। सुप्रीम कोर्ट का निर्णय लाने में भी भारतीय जनता पक्ष की सरकार यशस्वी रही, उसके भी आभार मानने चाहिए और मुझे लगता है कि यह हिंदुत्व की
एक अभिमान जो है। देखो 1925 को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिन्होंने स्थापन किया सिर्फ हिंदुओं को जगाने के लिए, और आज ऐसा है कि कोई भी हिंदुत्व की परिभाषा बोले तो उसके ऊपर टीका टिप्पणी नहीं की जाती, उसका गर्व महसूस किया जाता है। सभी पक्ष हिंदुत्व की भाषा बोल रहे हैं, लेकिन 1925-1947 में हिंदुत्व की भाषा बोलने वाले को तिरस्कृत किया जाता था, बहिष्कृत किया जाता था। तो इसलिए ये हिंदुत्व का विजय ऐसा मैं समझता हूँ। कोई भी नेता के लिए अपशब्दों का इस्तेमाल नहीं करना चाहिए, वो केतकी चितड़े हो या कांग्रेस का नेता हो या नाना पटोले जैसा व्यक्ति हो। और अब देखना है, मैं देखना चाहता हूँ कि केतकी चितड़े रहे या वो भामड़े नाम का लड़का वो रहे, उसके ऊपर पुलिस की कार्रवाई की जाती। और पंतप्रधान नरेंद्र जी मोदी इनके बारे में गलत शब्द इस्तेमाल करने वाले उस कांग्रेस के नेता